नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण इष्टिका चितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड शिकणार आहोत. मानस आणि थॉमसने आपल्या शिक्षिकेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भेटवस्तू खरेदी केली आहे. थॉमस, चल आपण भेटवस्तूच्या खोक्याला रंगीत कागदाने गुंडाळून सजवूया. मानस आणि थॉमस दोघे रंगीत कागद खरेदी करायला गेले. आम्हाला हा खोका सजवायला रंगीत कागद द्या प्लीज. रंगीत कागदाचे मूल्य 1 रुपये प्रति चौरस सेंटीमीटर आहे. तुम्हाला किती कागद पाहिजे? मानस, आपल्याला कसे कळेल की आपल्याला खोका सजवण्यासाठी किती कागदाची आवश्यकता असेल? थॉमस, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला गणितातून मिळेल. याचा अर्थ आहे ही गणिताची वेळ आहे. थॉमस, तू सांगू शकतोस का की ह्या खोक्याचा आकार काय आहे? हा खोका एक इष्टिका चिती क्यूबॉइड आहे. अगदी बरोबर. समजा या खोक्याची लांबी एल, रुंदी बी आणि उंची एच आहे. तर आपण ह्या इष्टिका चिती खोक्याला कापले आणि त्याला उघडून सपाट केले तर त्याची जाळी नेट बनेल आणि ते काहीसे अशा प्रकारे दिसेल. चला आपण प्रथम हे शोधू की पृष्ठभाग एक झाकण्यासाठी आपल्याला किती कागद लागेल. कुठल्याही पृष्ठभागाला झाकण्यासाठी लागणाऱ्या कागदाचे माप त्याच्या क्षेत्रफळा इतके असते. पृष्ठभाग आयताकार आहे ज्याची लांबी एल आणि रुंदी एच आहे. ह्याचा अर्थ ह्याचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी अथवा एल गुणिले बी असेल. आणि हे बघ थॉमस, जसे की तुला माहित आहे इष्टिका चितीचा पृष्ठभाग 1 आणि पृष्ठभाग 4 एकरूप आहेत. ह्याचा अर्थ पृष्ठभागाला झाकण्यासाठी आपल्याला एल गुणिले एच कागदाची आवश्यकता असेल. अरे वा मानस, आपण 2 बाजू झाकण्यासाठी आवश्यक कागदाचे क्षेत्रफळ तर शोधले. चला आता आपण पृष्ठभाग 3 झाकण्यासाठी किती कागद लागेल ते शोधूया. ही बाजू सुद्धा आयताकार आहे आणि याची लांबी बी आणि रुंदी एच आहे. म्हणूनच हे झाकण्यासाठी आपल्याला बी गुणिले एच कागदाची आवश्यकता आहे. आणि बघ, पृष्ठभाग 3 आणि पृष्ठभाग 5 सुद्धा एकरूप आहेत. ह्याचाच अर्थ आपल्याला पृष्ठभाग 5 झाकण्यासाठीही बी गुणिले एच कागदाची आवश्यकता असेल. थॉमस, आता ह्या राहिलेल्या बाजू तर एकरूपच आहेत आणि ह्यांना झाकण्यासाठी आपल्याला त्यांचे क्षेत्रफळ एल गुणिले बी एवढ्या कागदाची आवश्यकता असेल. अच्छा, तर आपल्याला ह्या इष्टिका चिती आकाराच्या डब्याला झाकण्यासाठी किती कागद आवश्यक आहे हे शोधण्यासाठी फक्त ह्या 6 पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज करावी लागेल. आणि थॉमस, तुला माहित आहे का की कुठल्याही त्रिमितीय आकाराच्या सर्व बाजूंच्या क्षेत्रफळाच्या बेरजेला त्याचे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया म्हणतात. मानस, आपल्याला कुठल्याही इष्टिका चित्तेचे एकूण पृष्ठफळ शोधण्यासाठी नेहमी एवढी मोठी प्रक्रिया करावी लागते का? मला तर विचार करूनच चक्कर येत आहे. थॉमस, नाही, चल आपण याला सोप्या पद्धतीने लिहून अशा प्रकारे इष्टिका चितीच्या एकूण पृष्ठफळाचे एक सूत्र बनवूया. आणि थॉमस, तुला आणखी एक मनोरंजक गोष्ट माहित आहे का? कुठल्याही इष्टिका चितीच्या खालील आणि वरील बाजूला सोडून ज्या उरलेल्या बाजू असतात त्यांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेला त्या इष्टिका चितीचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया म्हणतात. हे तर खूपच मनोरंजक आहे. याचा अर्थ ही लांबी एल, रुंदी एच आणि उंची एच च्या इष्टिका चितीचे बाजूचे पृष्ठफळ हे 4 आयताच्या इष्टिका चितीच्या बाजूंच्या क्षेत्रफळाच्या बेरजेच्या बरोबर असते. परंतु ह्यामध्ये सुद्धा एकरूप बाजूंच्या 2 जोड्या आहेत. म्हणूनच आपण हे अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. मानस, आपल्याला इष्टिका चितीच्या बाजूच्या पृष्ठफळाचे सूत्र सुद्धा मिळाले.
मी या सूत्रामध्ये आपल्या खोक्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 6, 3 आणि 12 सेंटीमीटर लिहून घेतो. हे बघ थॉमस, आपल्या इष्टिकाची ती खोक्याचे एकूण पृष्ठफळ, टोटल सर्फेस एरिया 252 चौरस सेंटीमीटर आहे आणि खोक्याचे बाजूचे पृष्ठफळ, लॅटरल सर्फेस एरिया 216 चौरस सेंटीमीटर आहे. आपल्याला आपल्या इष्टिकाची ती खोक्याला पूर्ण झाकण्यासाठी 252 चौरस सेंटीमीटरचा कागद लागेल. मानस, आज आपण 2 नवीन सूत्रे शिकलो. चला, मी आता पटकन माझ्या गणिताच्या सूत्रांच्या वहीमध्ये लिहून घेतो. चला आता आपण परत जाऊन ह्या डब्याला सुंदर कागदाने सजवूया आणि आपल्या शिक्षकांना देऊया. दोन्ही मित्रांनी मिळून त्या भेटवस्तूला सुंदर कागदाने सजवून आपल्या शिक्षिकांना भेट म्हणून दिली. मित्रांनो, जर एका इष्टिका चितीच्या डब्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 15 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर आहे, तर आपण ह्या डब्याचे एकूण पृष्ठफळ, टोटल सर्फेस एरिया आणि बाजूचे पृष्ठफळ, लॅटरल सर्फेस एरिया शोधू शकता का? आपण ह्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत तुम्ही आपल्या मित्रांबरोबर ह्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण इष्टिका चितीचे पृष्ठफळ, सर्फेस एरिया ऑफ क्यूबॉइड शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूया.